नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो नुकतंच राजेंद्र वैशंपायन यांचा आनंदाचा आनंदासाठी बळी हा अगदी विचार करण्यायोग्य लेख वाचनात आला आज तोच लेख आजच्या आनंदी कट्ट्यावर ऐकूया मागच्या आठवड्यात माझी गाडी दुरुस्तीला गेली होती आणि कुठेतरी परगावी जाण्याचा योग आला सध्याच्या परिस्थितीत सार्वजनिक गर्दीच्या वाहनातून प्रवास टाळायचा होता मग एकच पर्याय होता तो म्हणजे ओला किंवा उबर दोघांचंही ॲप उघडून पाहिलं तर दोघांनीही गंतव्यस्थळी पोहोचवण्यासाठी पंचवीसशेचा आकडा दाखवला आता माझ्यातला मध्यमवर्गीय काटकसरी स्वभाव अशावेळी चटकन न कळत डोकंवर काढतो म्हणजे हा आकडा परवडणारा नाही अशी ईश्वर कृपेने सद्यस्थिती नाही तरी एकट्यासाठी टॅक्सीवर पंचवीसशे रुपये खर्च करायचे हे मनाला मान्य करणं जरा जडच जात होतं अशा वेळी पूर्वी अशाच एका प्रसंगात माझा माझ्या आईबरोबर झालेला एक संवाद मला आठवला प्रसंग असा होता की मला तेव्हा आय टीमध्ये नोकरी करून पाच सहा वर्ष झाली होती त्यामुळं आय टीत काम करणारी माझ्या वयाची माणसं जितकी आय टीत राहायची तितके पैसे खिशात खुळखुळत होते घरात गाडी आली होती स्वतःचं वाहन असण्याचं स्वातंत्र्य आणि त्याची नशा चाखलेली होती त्यावेळी एका प्रोजेक्टच्या निमित्तानं काही काळासाठी मला घरापासून बऱ्याच दूरच्या ऑफिसमध्ये जावं लागणार होतं कंपनीनं आम्हा दूर राहणाऱ्या सर्वांसाठी बसची व्यवस्थाही केली होती मी बसनं जावं की आपल्या गाडीनंच आरामदायी प्रवास करावा असे दोन पर्याय माझ्यासमोर आले मोफत बस असताना उगाच कशाला पेट्रोलचे पैसे खर्च करायचे असा स्वभावत उपजलेला काटकसरी विचार करून मी बसनं जायचं ठरवलं मी दोन तीन दिवस बसने गेलो खरा पण बसच्या सीट्सची परिस्थिती आणि त्याहीपेक्षा बिकट म्हणजे त्याही वेळच्या असणारी रस्त्यांची खड्डूस्थिती याचा दुहेरी परिणाम म्हणून माझ्या माकडहाडापासून ते मानेपर्यंतचे सगळे मणके हिणकळले गेले होते त्यांनी वैयक्तिकरित्या आणि वेगवेगळ्या लयीत तक्रारींचे सूर लावायला सुरुवात केली होती असाच प्रवास अजून दोन तीन दिवस घडला तर ते समूहगान बेसूर होत शेवटी शेवटी भेसूर होणार ही मूर्तिमंत भीती माझसमोरी उभी राहिली होती ही भीती बहुतेक माझ्या चेहऱ्यावर नकळत प्रतिबिंबित झाली असणार किंवा आईच असल्यानं माझ्या मनातलंही ओळखलं असावं बहुतेक पण तिनं काळजीपोटी काय रे काय झालं असा प्रश्न विचारला आणि मग माझ्या संयमाचा बांध फुटला मी रस्त्यापासून ते अगदी बसच्या ड्रायव्हरपर्यंत सगळ्यांवर आग पाखड करून माझ्या उरातली मळमळ बाहेर काढली मग असं असेल तर कशाला जातोच बसनी गाडीने का जात नाही सारामात असं तिनं पुन्हा प्रश्न केला इतक्या लांब जायचं तर पेट्रोलवर खूप खर्च होतो आता तो वाचवावा म्हणून मी बसनं जायचं ठरवलं प्रांजळपणे मी तिला सांगून टाकलं त्यानंतर आमच्यात घडलेला जो संवाद होता तो म्हणजे आई म्हणाली समजा पेट्रोलचे पैसे वाचवलेस तर काय होईल मी म्हणालो ते पैसे शिलकीत पडतील मग आई म्हणाली शिलकीत पडले तर काय होईल मग मीही म्हणालो पुढे काही इतर आवडीच्या आरामाच्या आनंदाच्या गोष्टीवर खर्च करता येतील आई म्हणाली पैसे पेट्रोलवर खर्च झाले तर इतर गोष्टींवर खर्च करता येणार नाही अशी आर्थिक परिस्थिती आहे का तुझी मी म्हटलं नाही तसं काही नाही अरे मग नंतर आनंद विकत घेता येईल म्हणून आत्ता आनंदाचा बळी कशाला देतोयस आणि शिवाय तब्येत ढासळवून आत्ता पेट्रोलचे पैसे वाचवशील आणि नंतर ते डॉक्टरला देशील डॉक्टरसाठी वाचवतोयस का पैसे आईचा हा युक्तिवाद बिनतोड होता आणि त्यावेळी मला आयुष्यातला एक मोठा धडा मिळाला होता भविष्यासाठी हातचं जरूर राखावं त्याचं नियोजन सुद्धा करावं पण शक्य असेल तेव्हा उद्याच्या आनंदासाठी आजच्या आनंदाचा बळी देऊ नये कधी हा विचार करताना लक्षात आलं की आजूबाजूला तीच परिस्थिती दिसतीये मला करिअर करताना अधिक पैसे पगार अधिक मानमरातब मोठं घर मोठी गाडी मोठा बँक बॅलन्स आणि एकंदरीतच सुखमय भविष्य निर्वाह या सर्व तथाकथित आनंद मिळवून देणाऱ्या गोष्टी मिळवण्यासाठी नातेसंबंध दोस्ती मुलांचं बालपण आईवडिलांचा सहवास गणगोतांबरोबरचा सण उत्सवांमधला निखळ आनंद शांती संगीत साहित्य वाचन इतर छंद आणि त्यापासून मिळणारा आजचा आनंद याचा बळी जात नाहीये ना उद्याचा अशाश्वत आनंद मिळवण्यासाठी आजचा शाश्वत आनंद उपभोगायचा राहून जात नाहीये ना उद्याचा आराम मिळवण्यासाठी आजचा आराम हराम होत नाहीये <laughs> ना अधिक मुळातला प्रश्न म्हणजे आसक्तीलाच आनंद समजायला लागलेलो नाही ना आपण वस्तू मिळवण्यात आसक्ती असते आनंद हा सद्यस्थिती उपभोगण्यात असतो आसक्ती भविष्याची असू शकते पण आनंद फक्त आणि फक्त वर्तमानातच भोगता येऊ शकतो भूतकाळात आनंदाची आठवण असते आणि भविष्यकाळात आनंदाची आशा पण अनुभूती आनंदाची अनुभूती फक्त आणि फक्त वर्तमानातच भोगता येते आपली शास्त्र साधु संत हेच तर सांगतात मग असं असेल तर भविष्यातल्या आनंदाच्या आशेसाठी वर्तमानातल्या आनंदाच्या अनुभूतीचा बळी देणं हे योग्य आहे का श्रोते हो राजेंद्र वैशंपायनांचा हा लेख आणि त्यांच्या लेखातला हा शेवटचा प्रश्न अगदी विचार करण्यासारखा आहे आणि नुसता विचार करण्यासारखाच नाहीय त्यावर योग्य अंमलबजावणी करण्यासारखा सुद्धा मग नक्कीच या प्रश्नाचा विचार करूया आणि वर्तमानातल्या आनंदाचा आनंद घेऊया काय पटतंय ना तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका